नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स वाडी। तर बघूया आजची पुढील बातमी। अनेकांची शुभ सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट, चिवूंची चिवचिव आणि पोपटांची मिटू मिटू मनाचा ठाव घेत प्रसन्न करते। हे दृश्य बघा, ही आहे पोपटांची शाळा। एक दोन नव्हे चक्क 50 वर पोपट या शाळेत नित्य निमाने हजेरी लावतात। बरे, ही शाळा कुण्या वनराई अथवा बगीच्यातील नव्हे तर ती आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या शिवणच्या दालनातील। रागू, मैना, खारुताई, सुतार, खंड्या असे नानाविध पक्षी येथे रोज हजेरी लावतात। पोपटांच्या शिवप्रेमाचाही किस्सा तितकाच रंजक आहे। तत्कालीन शिव संजय यादव त्यांनी आपल्या कॅबिनच्या गॅलरीत पोपट येत असल्याची बाब ठरली। त्यांना मग रोज पाणी खाद्य देणे सुरू झाले। व्यस्त शेड्यूलमध्ये त्यांचा स्टाफही तेवढाच पोपटांची काळजी घ्यायचा। ही संख्या 550 झाली। यादव बदलले, नवे शिव योगेश उंबरकर आले, त्यांनाही या पोपटाचा लढा लागला। प्रशासनाचा गाळा हक्कांना या पोपटांची रेलचल येथे येणाऱ्यांना समाधान देऊन जाते। सुपर क्लास वनचे धडे पोपट मोठ्या चवीने गिरवतात, त्यामुळे पोपटांची ही शाळा संपूर्ण प्रशासनात चर्चेचा विषय ठरली। आता या पोपटांच्या मधुर आवाजाप्रमाणे प्रशासन चालावे, येथे येणाऱ्यांना समाधान मिळावे म्हणजे झालं। WH न्यूज, विजय कौसे, खास रिपोर्ट, नागपूर। आजच्या साठी फक्त इतकंच, पुन्हा मिळूया एका विशेष बातमी सोबत। तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि विविध बातम्या बघण्याकरिता www.whnews.in वर भेट द्या। धन्यवाद।